अकलूजमध्ये उद्या महाविकास आघाडीचा मेळावा होणार आहे. मेळाव्यास हर्षवर्धन पाटील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सुशीलकुमार शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त धैर्यशील मोहिते पाटलांनी मेळाव्याचं आयोजन केलंय. मेळाव्यास मव्याच्या सर्व खासदारांना आमंत्रण देण्यात आलं. अमरावतीत राज ठाकरेंचं लाडकी बहीण योजनेवर भाष्य केलंय. राज्य खड्ड्यात घातल्या जात असेल तर ते चुकीचं आहे असं मोठं वक्तव्य राज ठाकरेंनी अनौपचारिक गप्पांमध्ये केलंय. तर स्वार्थासाठी तयार केलेल्या योजनांचा राज्यावर परिणाम होत असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं. जिल्ह्यात परतीच्या पावसाने खरीप पिकांचं मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. याच नुकसानग्रस्त पिकांची पाहणी किसान सभेनं केली. यावेळी किसान सभेनं शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत राज्य सरकारवर टीका केली. काही दिवसांपूर्वी शिवसेनेतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केलेले डॉक्टर विश्वास वळवी यांच्यावर वर्तकनगर ठाणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. महानगरपालिकेच्या जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात चौकशीला सुरुवात झाली. तळोजापासून एन्काउंटर झालेल्या ठिकाणाचा सीन रिक्रिएट करणं सुरू आहे तर जागा मिळत नसल्याने अक्षय शिंदेवर अद्याप दफनविधी झालेला नाही. नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत आज फुले दाम्पत्याच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. आशिया खंडातील सर्वात मोठे फुले दाम्पत्यांचे अर्धाकृती कांस्य शिल्पाचं उद्घाटन झालं. श्याम मानव यांची शासनाने जादूटोणा विरोधी समितीत निवड केली आहे. त्यांची पुढच्या 48 तासात अखलपट्टी करावी अशी मागणी समस्त वारकरी संप्रदायानं केली. श्याम मानव हे वेळोवेळी वादग्रस्त वक्तव्य करून हिंदू सनातन धर्माच्या भावना दुखावत असल्याचा आरोप करण्यात आला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अमरावतीत 11 जिल्ह्यातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या आहेत. 2 दिवसांचा अमरावती दौरा आटोपून राज ठाकरे अंबा एक्सप्रेसने मुंबईसाठी रवाना झाले. काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धराम म्हात्रेंनी भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टींवर टीका केली. पंतप्रधान मोदी सारखेच आमदार सचिन कल्याण शेट्टी खोटं बोलतात अशी नाव न घेता सचिन कल्याण शेट्टींनी टीका केली. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल जाहीर सभेचं भाषण करताना अडचणीत सापडले. प्रफुल्ल पटेलांकडून अजितदादा ऐवजी अनावधानाने शरद पवारांचं नाव निघालंय. पटेलांचा हा व्हिडिओ आता चर्चेत येऊ लागला. तमिळनाडूच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय. टेंकासी शहरातील काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र अचानक आलेल्या या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले. औरंगाबादचा पालकमंत्री नाही होऊ शकलो मात्र छत्रपती संभाजीनगरचा पहिला पालकमंत्री झालो असं वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केलं. तसेच अंबादास दानवेंना कृष्णलीला बंद करण्याचा सल्ला दिला. वाशिममध्ये पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून झालेल्या नवनिर्मित डांबरी रस्त्याच्या मध्यभागी चक्क पळसाचं झाड उगवलंय. त्यामुळे हा रस्ता किती दर्जेदार झाला याचा प्रत्यय होतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयातील तोडफोड प्रकरणी मंत्रालयातील 2 पोलीस दोषी असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय. गोंधळ घालणाऱ्या महिलेकडे पास नसताना ती आत कशी शिरली असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. देवेंद्र फडणवीसांसाठी अमृता फडणवीस मैदानात उतरले आहेत. अमृता फडणवीस यांनी मतदारसंघात जनसंपर्क वाढवला असून दक्षिण पश्चिम मतदारसंघातील विविध कार्यक्रमांना त्या भेट देत आहेत. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.